राष्ट्रवादीचे सर्वेसर्व असलेले शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी आमदार राजन पाटील यांनी भेट घेतल्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये उलटसुलट चर्चा चालू झाली. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या संदर्भात शनिवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी बारामती येथील गोविंद बागेमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची माजी आमदार राजन पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन जिल्ह्यामध्ये झालेल्या घडामोडींवरती चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं नुकसान करू पाहणाऱ्या व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये घुसखोरी करून पाहणाऱ्या नेत्यांचा चांगला समाचार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार यशवंत माने, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह काही विश्वासू नेते यावेळी उपस्थित होते. आता यापुढील काळात तरी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत चालू असलेली धुसफूस हेवे दावे हे थांबतील का असा प्रश्न राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.